रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात धुसफूस सुरू आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गात भाजपचाच खासदार झाला पाहिजे. भाजपचे माजी आमदार बाळा मानेंचं हे मोठं विधान आहे. लोकसभेच्या बदल्यात रत्नागिरी विधानसभा द्यायला तयार आहोत असं देखील बाळा माने यांचं म्हणणं आहे. लोकसभेच्या बदल्यात विधानसभेला काही द्यावे लागले तर ते देऊ असं देखील त्यांनी म्हटलंय. हे तिन्ही ठिकाणचे लोकसभेचे खासदार हे भारतीय जनता पार्टीचे झाले पाहिजे. आपल्या नेत्याला विनंती केला तुम्ही सुद्धा 6 महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभेमध्ये या महाराष्ट्रात कुठं काही द्यावं लागलं लोकसभेच्या बघल्या तर ती द्यायला आमची सगळ्यांची युती आहे. पण आज लोकसभा संसदेमध्ये आपल्याला काम करायचं